नमस्कार, वेज नॉनवेज तडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवतो आहे तवा ब्रेड पिझ्झा. थोडी पूर्वतयारी केली की हा पिझ्झा अगदी 5 मिनिटात होतो. ब्रेड पिझ्झा बनवण्याकरता इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट किंवा ब्राऊन ब्रेड कुठलेही वापरू शकता. 1 बारीक कापलेला कांदा, त्यासोबत 1 शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची बारीक कापून घेतली आहे. 1 टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. 3 चमचे बटर घेतलं आहे. 3 चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे. याऐवजी तुम्ही कुठलाही पिझ्झा सॉस वापरू शकता. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ओरिगॅनो, 1 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा सैंधव मीठ घेतलं आहे. तुम्ही साधंही मीठ वापरू शकता. त्यासोबत भरपूर चीज लागणार आहे, त्याकरता 4 क्यूब मी चीज किसून घेतलं आहे. या चीजऐवजी तुम्ही मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता. हे मी अमूलचं चीज वापरलेलं आहे. एका बाउलमध्ये कापलेली सिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची, त्यासोबत कापलेला टोमॅटो, कापलेला कांदा काढून घेऊयात. यामध्ये 1/2 चमचा चाट मसाला घालूयात. 1/2 चमचा ओरिगॅनो घातलं. 1/2 चमचा चिली फ्लेक्स घातलं. 1/2 चमचा तेल घालूयात. सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळी मिरी पावडर किंवा कुठल्याही आवडीच्या भाज्या कट करून घालू शकता. चवीनुसार मीठ घालून परत एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. ब्रेडला खालच्या साईडला आपण टोमॅटो सॉस लावून घेऊयात. तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तो सुद्धा इथे वापरू शकता, किंवा शेजवान चटणी असेल ती सुद्धा याऐवजी तुम्ही वापरू शकता. याचप्रमाणे दुसऱ्याही ब्रेडला पण सॉस लावून घेऊयात. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. यावरती भाज्यांचं जे मिक्स बनवलं होतं ते घालूयात. पूर्ण ब्रेडवरती एकसारख्या भाज्या पसरून घेऊयात. यावरून घालूया भरपूर असं चीज. आता यावरती कापलेली सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आपल्या आवडीनुसार थोडे थोडे यावरती घालून घेऊयात. वरून थोडंसं ओरेगानो घालू. चिली फ्लेक्स घालूयात. पॅन गॅसवरती ठेवून यावरती 1/2 चमचा बटर घालूयात. बनवलेले ब्रेड पिझ्झा यावरती ठेवून घेऊयात. मध्यम गॅसवरती 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवूयात. 2 मिनिट झालेले आहेत तर यावरील टाकलेले चीज चांगलं मेल्ट झालेलं आहे. झाकण काढून आपला हा ब्रेड पिझ्झा काढून घेऊयात. तुम्ही अगदी जवळून पाहू शकता आपला हा ब्रेड पिझ्झा किती छान झालेला आहे. चवीलाही तितका छान लागतो आणि अगदी कमी वेळातच बनवता येतो. याचप्रमाणे अजून काही पिझ्झा बनवले आहेत तर ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांना आवडेल असा हा पिझ्झा आहे. तर यातील एक पिझ्झा मी अगदी जवळून दाखवते. तुम्ही पाहू शकता यातील चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालेले आहे. पाठच्या साईडने पण तुम्ही पाहू शकता बटरमुळे अगदी गोल्डन कलर आलेला आहे. त्याचप्रमाणे क्रिस्पीसुद्धा झालेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.